राज्याच्या काही भागात आज पाऊस वाढण्याचा अंदाज आहे आज सकाळपासूनच राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये ढगाळ वातावरण होतं तर काही ठिकाणी पावसानं हजेरीही लावली आहे हवामानशास्त्र विभागानं आज कोकण मध्य महाराष्ट्राचा काही भाग खान्देश मराठवाड्याचा काही भाग त्यासोबतच विदर्भात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे पण आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहू शकतो याची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय ॲग्रो वन उत्तर पश्चिम बंगालच्या क्षेत्रात निर्माण झालेली तीव्र दाब क्षेत्राची स्थिती पूर्व वायव्यकडे वीस किलोमीटर प्रति तास वेगानं सरकते आहे ही कमी दाब क्षेत्र पश्चिम बंगालमधील बंकुरा येथे पुरिलियापासून सत्तर किलोमीटर अंतरावर आहे तर रांचीपासून एकशे ऐंशी किलोमीटरवर आहे ही स्थिती पूर्ववायव्यकडे झारखंडच्या दिशेने सरकण्याची शक्यता असून पुढील बारा तासांमध्ये कमी दाब क्षेत्रात रूपांतर होण्याचा अंदाज आहे तर पुढील चोवीस तासांमध्ये ही स्थिती ठळक कमी दाब क्षेत्रात रूपांतरित होईल असा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तर प्रदेशातील गोरखपूर गया बंकुरा आणि उत्तर पश्चिम बंगाल, बंगाल चा, चा, भागात आहे हा पट्टा बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात समुद्रसपाटीपासून तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर आहे त्यामुळे देशाच्या अनेक भागात पावसाचा अंदाज आहे कोकण मध्य महाराष्ट्राचा काही भाग खानदेश मराठवाड्याचा काही भाग त्यासोबतच विदर्भात ठिकठिकाणी थीक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार ते अति जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यासोबतच विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्येही थी। काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भाचा उर्वरित भाग कोकण नाशिक धुळे आणि त्यासोबतच जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं दिलाय तर मराठवाड्यातील जालना परभणी हिंगोली लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोड मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील असा अंदाजही हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे या माहितीसोबत तूर्तास इथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि ला फॉलो करायला विसरू नका